झी 24 तास एक पाऊल पुढे। विस्लिंग वुड्स प्रकरणी अडचणीत सापडलेल्या सिने दिग्दर्शक सुभाष घईंच्या पाठीशी आता राज ठाकरे उभे राहिलेत। सुभाष घईंनी याच संदर्भात राज ठाकरेंची भेट घेतली। दोघांमध्येही विस्लिंग वुड्स संदर्भात चर्चाही झाली। त्यानंतर मंत्र्यांच्या भांडणामध्ये एका चांगल्या संस्थेचा बळी जाऊ नये अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिलेली आहे। राज ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे की दोन मंत्र्यांच्या भांडणामध्ये वादामध्ये एका चांगल्या संस्थेचा बळी जाऊ नये। विस्लिंग वुड्स प्रकरणी अडचणीत सापडलेले सिने दिग्दर्शक सुभाष घई हे राज ठाकरेंना भेटण्यासाठी कृष्णकुंजावर आज गेलेले होते आणि त्यावेळेला त्या दोघांमध्ये विस्लिंग वुड्स संदर्भात चर्चाही झाली। या दोघांमध्ये विस्लिंग वुड्स संदर्भात जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला मंत्र्यांच्या भांडणामध्ये एका चांगल्या संस्थेचा बळी जाऊ नये अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिलेली आहे। अधिक माहिती आपण घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, आम्हाला सांगाल, विस्लिंग वुड्स संदर्भात चर्चा करण्यासाठी सुभाष घई गेलेले होते राज ठाकरेंना भेटण्यासाठी कृष्णकुंजवर, काय नेमक्या घडामोडी घडल्या, काय तिथे त्यांच्यामध्ये बातचीत झाली आणि जे वक्तव्य राज ठाकरेंनी केलेलं आहे त्या संदर्भात काय विश्लेषण करताय? सुवर्णा जोशी, एकूणच आपण जर ह्या प्रकरणात बघायला गेलं तर विस्लिंग वुड प्रकरणात सुभाष घई यांच्या पाठीशी राज ठाकरे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत। त्यांनी आपलं समर्थन सुभाष घई यांच्या पाठीशी दिलेलं आहे। गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये जी विस्लिंग वुड ची फिल्म इन्स्टिट्यूट उभारण्यात आलेली आहे, या प्रकरणीचा या संस्थेला जी जमीन देण्यात आलेली आहे त्यामुळे सुभाष घई सध्या अडचणीत सापडलेले आहेत। हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। न्यायालयाने ही जमीन राज्य सरकारला ताब्यात घेण्यासंदर्भातली एक आदेश दिलेला आहे आणि त्या पद्धतीने ही कार्यवाही सध्या राज्य सरकारकडून सुरू आहे। पण या संपूर्ण प्रकरणात बघायला गेलं तर सुभाष घई यांचा मंत्र्यांच्या भांडणात सुभाष घई यांच्या या विस्लिंग वुड्सच्या इन्स्टिट्यूटचा हकनाक बळी जात असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केलेली आहे। काही वेळापूर्वीच सुभाष घई राज ठाकरे यांना भेटले, त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट झाली। सुमारे अर्धा तास या दोघांमध्ये चर्चा झाली। सुभाष घई यांनी आपली बाजू होती ती राज ठाकरे यांच्या पुढे मांडली। कशा पद्धतीने ही इन्स्टिट्यूट उभारण्यात आली, कशा पद्धतीने परिश्रम घेण्यात आले या इन्स्टिट्यूट उभारण्याकरता आणि या इन्स्टिट्यूट मध्ये असलेले विद्यार्थी तसंच प्राध्यापक यांचं भवितव्य या संपूर्ण निर्णयामुळे तसंच राज्य सरकारच्या कार्यवाहीमुळे धोक्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी राज ठाकरे यांना दिली। त्यानंतर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। एकूणच मंत्र्यांना ज्या पद्धतीने शैक्षणिक संस्थांसाठी ज्या जमिनी देण्यात आलेल्या आहेत त्या बाबतीत आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने एकूणच घोटाळे किंवा जी प्रकरण बाहेर येत आहेत त्यावर राज्य सरकारची भूमिका काय आहे अशा पद्धतीने सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। 45 कोटींचं नुकसान सुभाष घई यांचं सध्या या फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये आहे अशी माहिती या नुकसानामध्येही आपण ही फिल्म इन्स्टिट्यूट भारताच्या एकूणच चित्रपटाच्या भवितव्यासाठी चालवत आहोत अशा पद्धतीची बाजूही सुभाष घई यांनी राज ठाकरे यांच्या पुढे मांडली। तर कुठे कुठेतरी राज ठाकरे यांनी सुभाष घई यांच्यासाठी आपलं जे समर्थन आहे ते या भेटीमध्ये नोंदवलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद दिनेश, आपण ही सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल। विस्लिंग वुड्स प्रकरणी सिने दिग्दर्शक सुभाष घई भेटायला गेले होते राज ठाकरेंना कृष्णकुंजवर। तिथे आपल्याला या वक्तव्यावरनं स्पष्ट दिसते पाठिंबाच दर्शवलेला आहे राज ठाकरे यांनी सुभाष घई यांना आणि त्यांच्या विस्लिंग वुड्सला। मात्र त्याच वेळेला त्यांनी फार मार्मिक असं एक वक्तव्य केलेलं आहे, मंत्र्यांच्या भांडणामध्ये एका चांगल्या संस्थेचा बळी जाऊ नये असं ते म्हणत आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।